माझ्या सर्व मित्रांनो, इंजिनियर बंधू, लाईन बंधू आणि शेतकरी भाऊंनो, ही समोरची मीटर पेटी आहे, स्टार्टर पेटी आहे एका वीज पंपाच्या कनेक्शनची. पहा तिथे का हाल झाले आहेत आणि मग वीज अपघात का होणार नाही. आता पहिले ती कशी असायला पाहिजे मी सांगतो. एवढे हाल का झाले, कारण जेव्हा कनेक्शन दिलं तेव्हा लायसन्स कॉन्ट्रॅक्टरनं हे तपासून घेतलं होतं का, वीज कंपनीच्या साहेबानं हे तपासून घेतलं होतं का, आणि मग नसेल घेतलं तर असे हाल होणारच. या ठिकाणी मला एक तरी सरळ बसवायला पाहिजे, लॉकड पाहिजे, आणि याच्या आतमध्ये जे वायरचार त्याला ग्लँड बसवायला पाहिजे, आणि वायर आत आल्याबरोबर मेन स्विच मीटरनंतर मेन स्विच पाहिजे, आणि ह्या ज्या किटक्याट आहेत किटक्यासाठी स्वतंत्र आयस कोड आहे त्याप्रमाणे बसवायला पाहिजे. आणि हे बघा स्टार्टरचे काय हाल आहेत, पहा इथंच काहीतरी ठेवलेलं, आणि हे मला वाटतं बहुतेक रिमोट दिसते. पहा हे हाल असे का होतात, हे हाल असे होण्याला कारण एकच की आज इव्हन मीटर रिडिंगसाठी सुद्धा वीज शेती पंपावर कोणी जात नाही. एका मोठ्या अधिकाऱ्यासोबत मी चर्चा केली, काहू साहेब सीए रेग्युलेशन 30 प्रमाणे पिरियॉडिकल व्हिजिट टेस्टिंग ग्राहकांच्या इन्स्टॉलेशनला व्हायला पाहिजे. तेव्हा ते साहेब म्हणाले की साहेब परिस्थिती फार बदलली आहे, कोणाच्याही इन्स्टॉलेशनवर गेलं तर तो आपल्याला कसं फ्रेम करता येईल सांगता येत नाही, म्हणून आम्ही काही इन्स्टॉलेशनवर जात नाही. आता सरकार जात नाही कारण ते म्हणतं की डिक्लेअर होल्डर जे एम क्यू आहे, आणि वीज कंपनी जात नाही कारण त्यांच्या इंजिनियरला भीती आहे किंवा ग्राहक त्यांना फ्रेम करेल, मग वीज अपघात वाढणार नाही तर काय. पहा मंडळींनो, या पेटीमध्ये कपॅसिटर पाहिजे, मेन स्विच पाहिजे, आणि पद्धतशीर वायरिंग केलेलं पाहिजे त्याच्या आयस कोडप्रमाणे. आता ही जी हेकडी वाकडी झालेली पेटी आहे ही कशानं बांधली माहीत नाही, म्हणजे आपल्याकडे म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथला बिलकुल महत्त्व नाही. इलेक्ट्रिकलसुद्धा ठातूर मातू दिवा लागला आणि मोटर चालू झालं की आटोपलं, मग माणसं मरो, जनावरं मरो, काही मरो, काही घेणं देणं नाही. म्हणून एवढं सगळं बरळल्यानंतर माझी विनंती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲड वीज कंपनी काइंडली डिसाईड हू हॅज टू डू पिरियॉडिकल मेंटेनन्स. कारण सोयीप्रमाणे जरी डिक्लेअर व्होल्टेज एलएमक्यू असलं तरी इन्स्पेक्शन सगळे लोक करतातच, मग काय त्याला अडथळा आला. या बोलण्याबद्दल माफ करा, पण असे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ नका. थँक्यू. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ एम सी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. थँक्यू.